केंद्राकडून 2024-25 खरीप हंगामाकरता हमी भाव निश्चित करण्यात आलाय. भात कापसासह 12 पिकांच्या किमान आधारभूत दरात वाढ करण्यात आली आहे. हमी भावात सरासरी 100 ते 500 रुपयांपर्यंत वाढ आहे, पण शेतमाल खरेदीच्या हमी भावासंदर्भात प्रश्नचिन्ह कायम आहे. केंद्र सरकारनं हमी भाव जाहीर केले, पण किती शेतमालाची खरेदी होते हा सवाल अद्यापही कायम आहे. दरम्यान केंद्रानं जाहीर केलेला हमी भाव किती आहे समजून घेऊया आपण. ज्वारी 3371 रुपये प्रति क्विंटल, नाचणी 2490 रुपये, बाजरी 2625 रुपये, मका 2225 रुपये. नवीन MSP अर्थात प्रति क्विंटल दर आपण पाहतोय. मूग 8682 रुपये, तूर 7550 रुपये, उडीद 7400 रुपये, तीळ 9267 रुपये, भुईमूग 6783 रुपये, मोहरी 8717 रुपये, सूर्यफूल 7280 रुपये, सोयाबीन 4992 रुपये, कापूस 7121 रुपये, तर भात 2300 रुपये इतका प्रति क्विंटल असेल. यावर्षी जी MSP जाहीर झालेली आहे त्याच्यात वाढ जी आहे ती 2 ते 7% आहे. काल जे मंत्री महोदयांनी सांगितलं की याच्यामुळे 2 लाख कोटी रुपयाचा शेतकऱ्याचा फायदा होईल, त्यांच्या घरात 2 लाख कोटी रुपये जास्त जातील, याला काही अर्थ नाही आहे. कारण की MSP जाहीर होते आणि त्या भावात खरेदी होते का, तर तीसुद्धा नाही आहे. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे MSP ही मिनिमम सपोर्ट प्राईज आहे, कमीत कमी हमी किंमत आहे. याचा अर्थ इमर्जन्सीमध्ये शेतकऱ्यांना संरक्षण देणारी ही किंमत आहे, याच्यापेक्षा जास्त बाजारात मिळायला पाहिजे हे अभिप्रेत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.